हे गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण करणार आहे व्हेज बिर्याणी. आणि व्हेज बिर्याणी करायला स्टार्ट तर करूयाच, पण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. चला रेसिपीला स्टार्ट करूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि आता मी घेतलेले आहे कढई, आणि कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी थोडासा कांदा ॲड केला, कारण की आपण नॉनव्हेज बिर्याणी करतो तेव्हासुद्धा फ्राय केलेला कांदा ॲड करतो, तर आपल्याला व्हेजमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने बिर्याणी करायची आहे. सो मी पहिल्यांदा कांदा फ्राय करून घेतला, त्यामध्येच काजू फ्राय करून घेतल्यात. जरा बिर्याणी रिच पण वाटायला पाहिजे ना, सो काजूसुद्धा भाजून घेतल्यात. जर तुम्ही तुपामध्ये भाजून घेतला तर एक नंबर. त्यानंतर आपण जे कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं होतं तेच त्या कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे तो लसूण. लसूण तुम्ही सोलून घेतला तरी चालते, आणि सोलून नाही घेतला तरी चालते, त्याला काही होत नाही. सो मी तसंच फक्त फोडून त्याची वरची थोडी सालं काढून लसूण त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित भाजून घेतला. आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडं आलं. आलं पण घातल्यानंतर मी व्यवस्थित हे सगळं परतून झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतलेली. आणि मिक्सरमध्ये तुम्ही त्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीळ किंवा खोबरंसुद्धा ॲड करू शकताय, पण मी ॲड केलं नव्हतं. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्या आपण व्हेजिटेबल्स कट केलेल्या, आता मग व्हेजिटेबल्समध्ये मी काय काय घेतलेलं, तर मी घेतलं होतं गाजर, म्हणजे गाजर, ढबू मिरची, परत बटाटू आणि टोमॅटो आणि परत वांगं. हे सगळं मी पहिल्यांदा चिरून घेतलं होतं. तेच काय करायचं आहे आपल्याला त्या कढईमध्ये ॲड करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि मेन जेव्हा मी मसाला टाकत होते त्या टायमाला मेन व्हिडिओ माझा ऑफ झाला होता. दरवेळचं माझं हे प्रॉब्लेम आहे की व्हिडिओ जे मला मेन इन्ग्रेडियंट टाकायचे असतात तेव्हा माझा काय ना काय तर व्हिडिओ बंद असतो. सो मी ह्यामध्ये नमक, हळद, गरम मसाला, मी गरम मसाला जास्त वापरलेला, आणि मी घरगुती वापरला नव्हता, मी विकतचा गरम मसाला वापरलेला, कोणताही वापरू शकते, आणि घरचं तिखट, बाकी कोणताही एक्स्ट्रा मसाला मी ॲड केला नाही. फक्त त्यामध्ये जर तुम्हाला हिंग आवडत असेल तर घाला, अदरवाईज नाही घातला तर चालेल. त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ह्या भाज्या शिजण्यासाठी एका साईडला ठेवायचं आहे. हे शिजेपर्यंत आता आपल्याला काय करायचं आहे, भात शिजवून घ्यायचा आहे. मग आपण भात कसा पद्धतीने शिजवायचा, जसं आपण चिकन बिर्याणीला ज्या पद्धतीने भात शिजवतो त्याच पद्धतीने काय करायचं, तेल घ्यायचं थोडं, तेलामध्ये जेवढे खडे मसाले असतील तेवढे थोडे थोडे घालायचे, जास्त घालायचं नाही. त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतायचं, कोथिंबीर आणि लिंबाचे स्लाईस करून टाकला तर चालते, डायरेक्ट लिंबाचा रस टाकला तरी चालते. आणि तुमच्या घरी असेल केवडा वॉटर किंवा रोज वॉटर ते असेल तर तुम्ही ॲड करा, मी केवडा वॉटर ॲड केलेलं. त्यानंतर तुम्ही वेलदोडे घालायचे त्यामध्ये, वेलदोड्यामुळं भाताला फ्लेवर छान येतो, आणि लिंबू पण स्लाईस करून घाला किंवा रस घातला तर काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जेव्हा पाण्याला उकळी येते तेव्हा आपल्याला दिल्ली राईस किंवा घरगुती राईस वापरला तरी चालते, पण मी दिल्ली राईस वापरलेला कारण की मला एकदम रिच बिर्याणी करायची होतं त्यासाठी मी दिल्ली राईस वापरलेला. त्यानंतर तुमचे तांदूळ, मी पहिलं सांगितलेलं बिर्याणी करताना 80% तांदूळ शिजवावे लागतात, 100% तांदूळ शिजवून घ्यायचा नाही. सो तांदूळ 80% शिजल्यानंतर एक भांडे घ्यायचं, भांड्यामध्ये खाली पहिल्यांदा तूप लावून घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये भाताची लेअर, सेम चिकनची बिर्याणी करतो त्या पद्धतीने आपल्याला ते भाजीची लेअर टाकायची, परत एकदा भाताची लेअर टाकून त्यावरती आपल्याला फ्राय केलेले आपण म्हणजे कांदा फ्राय केला होता, परत काजू फ्राय केलेले, ते सगळं त्यावरती ॲड करायचं आहे. आणि जर तुम्हाला हवा असेल तर कलर ॲड करायचा, फूड कलर कोणत्याही दुकानात तुम्हाला मिळून जातो. सो मी ऑरेंज आणि ग्रीन कलर यूज केला होता, दिसायला पण छान दिसते बिर्याणी. सो ते ॲड करायचं तुम्हाला हव्या त्या पद्धतीने, जास्त पण ॲड करू नका, टेस्ट कडू लागते. पाण्याचं प्रमाण जास्त वापरा पण कलर थोडाच वापरा. त्यानंतर परत एकदा मी काजू आणि फ्राय केलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून वरून स्प्रेड केली होती, त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी ठेवलं होतं. तर तयार आहे व्हेज बिर्याणी, एक नंबर होते, ट्राय करा.